नमस्कार, नॉलेज मोर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर मिळतील. चला तर मग आपण आज नवरात्र स्पेशल थाळी बनवणार आहोत. वेळ न घालवता आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. काल रताळे घेतलेले आहेत, हे बाजारामध्ये मिळतात. अशा प्रकारे हे रताळे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत पाण्याने तळून. खूप छान अशी ही रेसिपी लागते, तुम्ही घरी नक्की ट्राय करून पहा. या ठिकाणी मी लोखंडी तवा घेतलेला आहे, ह्याच्यावर आपल्याला ते टाकायचे आहेत रताळे. व्यवस्थित असे आपण ते टाकू ठेवून घेणार आहोत आणि एकदम मंद आचेवर हे आपण भाजून घेणार आहोत. त्याच्यावरती आपण आता झाकण ठेवून देणार आहोत. साधारण 20 मिनिटं आपल्याला हे व्यवस्थित भाजू द्यायचं आहे. एकदा मध्येच पलटी करून घ्यायची आहे रताळे हलवून पूर्ण. आता 20 मिनिटं झालेली आहेत, पाहू शकता एकदम मस्त असे आपले रताळे शिजलेले आहेत किंवा भाजलेले आहेत. एकदम मऊसूत असे आपले रताळे या ठिकाणी तयार झालेले आहेत, पाहू शकता तुम्ही. अशा प्रकारे मी आता या ताटामध्ये हे काढून घेत आहे. खूप छान असे मऊ आपले सॉफ्ट झालेले आहेत रताळे, पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे. या ठिकाणी मी हे बाकीचं जे घेतलेलं आहे, केळी, सफरचंद, चिक्कू आणि डाळिंबाचे दाणे, थोडंसं मीठ टाकून घेतलेले आहेत ते. अशा प्रकारे जर तुम्ही सात्विक आहार घेतला तर मग तुम्हाला कुठलाही आजार किंवा काही सुद्धा शरीरामध्ये कमी पडणार नाही. अशा प्रकारे ही आपली नवरात्र स्पेशल थाळी आहे. हे खूप इजी असं सोललं पण जातं, पाहू शकता तुम्ही. हे पूर्ण सोलून दूध गूळ आणि तूप साखर किंवा मग असं टाकूनसुद्धा खूप छान लागतं ते खायला. किंवा तुम्ही असं जरी खाल्लं तरी त्याची चव खूप छान लागते, एकदा नक्की ट्राय करून पहा. अशा प्रकारे मी आता हे पूर्ण सोलून दाखवते. पाण्याचा एक थेंबही न टाकता आपण हे फक्त तव्यावरती भाजून घेतलेले आहेत. अशा प्रकारे एकदम व्यवस्थित असं हे सोललं जातं. खूप छान अशी ही रेसिपी आहे आणि पौष्टिकसुद्धा. तुम्हीही घरी नक्की ट्राय करून पहा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि नॉलेज मोर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. अशा प्रकारे मी ही नवरात्र स्पेशल थाळी बनवली होती, पाहू शकता तुम्ही. पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बाय. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.